हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक फ्लावर कोस्टर बनवून दाखवणार आहे. तर तुम्ही त्यापासून टेबल मॅट बनवू शकता किंवा थालपोच बनवू शकता किंवा तोरण पण बनवू शकता. त्यासाठी इथे मी 3 कलरची लोकर घेतलेली आहे. तर सर्वप्रथम मी क्रीम कलरची लोकर घेत आहे. आपल्याला काय करायचं आहे, एक सिंपल गाठ मारायची आहे आणि सिंपल गाठ मारून आपल्याला 5 साकळ्या विणायच्या आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. आता आपल्याला ह्या पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करायचं आहे. पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच केल्यानंतर आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1, 2 आणि 3. 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. तर आपल्याला ह्या रिंगमध्ये एकूण 10 खांब विणायचे आहेत. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर या जागी तुम्ही मॅजिक रिंग पण बनवू शकता. मॅजिक रिंग जर बनवली तर हा होल येणार नाही. तर 1, 2, 3 ह्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी धागा कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला कुण्याही एका खांबावर जोडायचा आहे आणि परत इथे आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 3 साखळ्या घेतल्यानंतर आपल्याला इथे खांब विणायचे आहेत, पण आपल्याला अर्धे खांब विणायचे आहेत. 2 अर्धे खांब म्हणजे इनकम्प्लीट खांब आपल्याला करायचा आहे. तर हा आपला अर्धा खांब झालेला आहे. परत आणखीन एक आपल्याला इथेच अर्धा खांब विणायचा आहे. आणि आता ह्या तिन्हीला एकत्र काढायचं आहे. तिन्हीला एकत्र काढल्यानंतर परत 1 आणि 2 साखळ्या घ्यायच्या आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला असे 3 इनकम्प्लीट खांब करायचे आहेत आणि मध्ये आपल्याला हा धागा पण कवर करत घ्यायचा आहे. तर इथे 3 वेळेस वर धागा आला. आता आपल्याला ह्या दोन्ही धाग्यातून 1 वेळेस काढायचा. परत इथे 1 वेळा घ्यायचा, याच्यामधून एकदा काढायचा आणि परत ह्या दोनातून 1 करायचा. परत आपल्याला ह्या दोनातून 1 वेळेसच काढायचा आहे. आता हे 3 आपले अर्धे अर्धे खांब झाले. तर आपल्याला ह्या तिन्हीला एकत्र काढायचा आणि 2 साखळ्या घ्यायच्या. परत त्याच्या पुढच्या खांबावर पण आपल्याला सेम असंच करायचं आहे. इथे आपल्याला पप स्टिच नाही करायचा. इथे आपल्याला 3 अर्धे अर्धे खांब करायचे आणि नंतर तिन्हीला एकत्र जोडायचं अशा पद्धतीने. आणि परत एक साखळी घेऊन याला जोडून घ्यायचा आणि आणखीन इथेच आपल्याला एक साखळी घ्यायची. परत पुढच्या याच्यामध्ये पण आपल्याला तसंच करायचं आहे. ह्या दोनाचा 1, परत सुईवर वेढा घ्यायचा, परत टाक्यातून काढायचा. परत ह्या दोन्याचा 1, परत सुईवर वेढा घ्यायचा, परत टाक्यातून काढायचा. परत ह्या दोनाचा 1. आणि आता आपली हे 4 लूप आहेत. तर 4ही लूपमधून आपल्याला एकत्र काढायचा आणि याला जोडून घ्यायचं आणि परत एक साखळी घ्यायची. तर असंच आपल्याला 10 वेळेस रिपीट करायचं आहे. तर इथे मी कंप्लीट करून घेते. आता आपल्याला काय करायचं आहे, परत धागा चेंज करायचा आहे. कुठेही 2 साखळ्याच्या गॅपमध्ये आपल्याला धागा जोडून घ्यायचा आहे आणि सर्वप्रथम 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. आणि परत तिथेच आणखीन 2 खांब, परत 2 साखळ्या आणि परत तिथेच आपल्याला आणखीन 2 खांब विणायचे आहेत. 1 आणि 2. परत आता आपल्याला डायरेक्ट पुढच्या होलमध्ये विणायचं आहे, जिथे आपण 2 साखळ्या घेतल्या होत्या. तिथे आपल्याला परत 2 खांब, 1, 2, परत 2 साखळ्या, 1 आणि 2. आणि परत तिथेच आपल्याला 2 खांब, 1 आणि 2.
परत पुढच्या होलमध्ये पण आपल्याला तसंच करायचं आहे, सेम दोन खांब, एक दोन, परत दोन साकळ्या आणि परत दोन खांब. तर आपल्याला ही स्टेप रिपीट रिपीट करायची आहे, इथे 10 वेळेस आपल्याला रिपीट रिपीट करायची आहे. तर इथे मी कंप्लीट करून घेते. तर इथे माझा तिसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे. परत आपल्याला या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिचने जोडायचं आहे आणि स्लिप स्टिचने जोडल्यानंतर ह्या मागच्या होलमध्ये आपल्याला एक मुका खांब घालायचा आहे आणि परत जे ह्या दोन साखळ्या आहेत ह्या दोन साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला 7 खांब विणायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 7 खांब विणल्यानंतर परत ह्या गॅपमध्ये दोन दोन खांबाच्या गॅपमध्ये आपल्याला एक मुका खांब विणायचा आहे आणि परत पुढच्या गॅपमध्ये पण आपल्याला 7 खांब विणायचे आहेत. 2, 3, 4, 5, 6 आणि 7 इथे परत 7 खांब विणल्यानंतर परत ह्या दोन दोन खांबाच्या गॅपमध्ये आपल्याला आणखीन एक मुका खांब विणायचा आहे. तर हेच आपल्याला रिपीट रिपीट करायचं आहे. इथे मी कंप्लीट करून घेते. तर हे बघू शकता आपलं सुंदरसं फ्लावर कोस्टर तयार झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.